कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या. पुण्याच्या आंबेगावात सततच्या रिमझिम पावसाचा टोमॅटोला फटका बसतोय. लोणी खडकवाडी परिसरात टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून उत्पन्न घटलंय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडलाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी. सध्या टोमॅटोचे बाजारभाव ढासळले आहेत, तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने टोमॅटोच्या किडीचं प्रमाण सुद्धा वाढलं असून बाग सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. मी सध्या शेतकऱ्यांनी टोमॅटो काढून ठेवलेले आहेत, आपण पाहू शकता. सध्या टोमॅटोवरती जर आपण परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात कीड पाहायला मिळते. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आम्ही ज्यावेळेस टोमॅटो लागवड केली आणि प्रचंड असं ऊन होतं, त्या टायमाला पिकवण्यासाठी त्याला पाणी बिनी एकदम कमी पाण्यात, ज्यावेळेस हलाकीच्या परिस्थितीत टोमॅटो आणले आणि टोमॅटो ज्यावेळेस चालू झाले त्यावेळेस 1200 रुपये मार्केट होतं, 1200-1400. पण आमचा माल त्यावेळेस 2-4 कॅरेट निघायचा. एक नंबर माल जातोय समजा 500-600 गेला, तर जे त्याच्यातून निवडलेले ते 100-150 रुपये अशा भावात शेतकरी घेऊन तो व्यापारी खर्च खरेदी करून घेतोय. आणि मग हा जो जे बदला माल निघतोय हा खूप मोठ्या प्रमाणात तोटा आहे शेतकऱ्याचा. आणि त्या परिस्थितीनुसार सरकारने याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. टोमॅटो सारख्या कांद्यासारख्या पिकाला योग्य भाव बांधून दिला पाहिजे. शेतकऱ्यांचा टोमॅटो हा मोठ्या प्रमाणात खराब निघत असल्याने त्याला बाजारभाव सुद्धा कमी मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे असमाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे. कांदा निर्यातीवरील किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद दिलेत आणि या निर्णयामुळे हजारो कांदा उत्पादकांना दिलासा मिळालाय, असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केले. पाहूयात काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राफिक्सच्या माध्यमातून. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद. कांद्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना विनंती केली होती. महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला. कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारनं पूर्ण केली आहे. कांद्यावरील किमान निर्यात शुल्क हटवल्यानं आता शेतकऱ्यांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर कच्च्या तेलावरही 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले. कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40%-20% आणलेली आहे. कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. शेतकऱ्यांकडे अत्यल्प कांदा शिल्लक आहे, व्यापारी किंवा नाफेडकडे सर्वाधिक कांदा आहे, त्यामुळे कांद्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशा शब्दात खासदार भास्कर भगरेंनी केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा माजी मंत्री भारती पवारांनी केला. याला खासदार भगरेंनी उत्तर दिलं आहे. निर्यात शुल्क शून्य करण्याची मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली. खूप चांगला शेतकऱ्यांना फायदा होईल. कांद्याचे दर देखील वाढण्याची बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार चांगली एक बाब झालेली आहे. आणि त्याचबरोबर एक्सपोर्ट ड्युटी जी लावलेली होती ती सुद्धा आता कमी करून 20% केली. निश्चितच या दोन्ही जे निर्णय झाले त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना हा कांद्याच्या बाबतीतला अतिशय सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला.
बासमती तांदळाबरोबरच बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी उठवण्यात यावी अशी मागणी पुण्यातील तांदूळ निर्यातदारांकडून होती. बासमती तांदळाच्या निर्यातीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले आणि देशातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात देखील वाढ होणार आहे. या संदर्भात तांदूळ निर्यातदार राजेश शाह यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. कांदा आणि सोयाबीन प्रमाणेच बासमती तांदूळच्या निर्यातीवरचे निर्बंध केंद्र सरकारने हटवले आहेत. आपल्यासोबत प्रसिद्ध निर्यातदार राजेश शाह जे आहेत. राजेशजी, काय स्वरूपाचे निर्बंध बासमती तांदळाच्या बाबतीत सुरुवातीला होते ते सांगा. सर्वात असं आहे की बासमती आणि नॉन बासमती अशा दोन प्रकारचे आपल्याकडे आता सध्या निर्यात होती देशातून. बासमतीवर कुठलाही कर नव्हता, परंतु 950 डॉलर मॅट्रिक टन अशी एक मर्यादा बासमतीवर ठेवलेली होती. त्यात वाढल्यामुळे उत्पादकांना मात्र निश्चितपणे बेनिफिट होऊ शकतो, कारण जसं कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीत होणार आहे निर्यातदारांना फायदा होईल. बऱ्याच मर्यादा होत्या, आता निर्यात करू शकतील. कारण का बासमती जर निर्यात झाली नाही तर देशांतर्गत मी सांगितल्याप्रमाणे खप खूप कमी आहे आणि देशातून जगात ही बासमती जायलाच पाहिजे आणि भारताची बासमती ही जगात प्रसिद्ध आहे, त्यामुळे निर्यातदारांना खूप मोठा याचा फायदा होईल. तोच म्हणजे तो बेनिफिट जो आहे तो उत्पादक म्हणजे बासमती तांदूळाचं उत्पादन घेणारा शेतकरी जो आहे त्याला होणार आहे का? त्याला भाव वाढ मिळेल, चांगला दर मिळेल. कारण का बासमती आता जर परदेशात जर मागणी आली तर इथला निर्यातदार तो बासमती खरेदी करेल आणि शेतकऱ्यांकडून तो खरेदी केल्याचा शेतकऱ्यालाही फायदा होणार आहे. नॉन बासमती आता जी व्हाईट नॉन बासमतीला जे आता त्यांनी रिस्ट्रिक्शन आणलं किंवा बंदी केलेली आहे हिचीही मागणी निर्यातदारांनी माननीय मंत्र्यांकडे केलेली आहे. जर ह्याच्यावर त्यांनी जी बंदी आहे जी गेल्या 1.5 वर्षापासून बंदी आणलेली आहे ती जर उठवली तर नॉन बासमतीचं पण उत्पादन खूप इथं चांगलं आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं उत्पादन जे होतं तो देशातून जगात जातं, त्यामुळे इथल्या जर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना जर फायदा करायचा असेल तर नॉन बासमतीवरची पण निर्यात जी आता बंदी आहे ती उडवायला पाहिजे किंवा निघायला पाहिजे. कांदा असू द्यात किंवा सोयाबीन असू द्यात, या बाबतीत जसा निर्णय झाला तसाच निर्णय बासमतीच्या बाबतीत झाला, आता तोच निर्णय बिगर बासमती तांदळाच्या बाबतीत देखील व्हावा अशी अपेक्षा राजेश शाह यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जनपिकी कामेस अरुण मेहत्रे, Z24 पुणे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.